यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं वृद्धापकाळानं निधन. वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मुंबईतील ब्रिजकँडी रुग्णालयात सुरू होते उपचार. रतन टाटांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनसीपीएमध्ये ठेवण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांकडून रतन टाटांना मानवंदना. वरळी येथील पारशी स्मशानभूमीत रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पारशी प्रथेनुसार रतन टाटांवर अंत्यसंस्कार केले जातील. पोलीस आयुक्त विवेक पळसणकर यांच्याकडून तयारीचा आढावा. रतन टाटांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्याची देशभरातून मागणी. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रतन टाटांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव मांडण्यात आला. उद्योग क्षेत्रात कामगिरी बजावणाऱ्यांना रतन टाटांच्या नावे रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार दिला जाणार. तर नरिमन पॉइंट जवळील उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव देणार. मंत्री उदय सामंत यांची माहिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रतन टाटांच्या पार्थिवाचं घेतलं दर्शन. भारत सरकारतर्फे अमित शहांनी रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री शिंदेंनी रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. रतन टाटा हे भारताचा अभिमान. त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपल्याची भावना. शिंदेंकडून रतन टाटांना श्रद्धांजली. मानवतेचा दातृत्वाचा विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला. रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत फडणवीसांनी श्रद्धांजली वाहिली. दुःख ही प्रेमाची किंमत. आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्याच्या प्रयत्नात माझं अख्खं आयुष्य जाणार. रतन टाटा यांचे जवळचे सहकारी शंतनू नायडूंकडून दुःख व्यक्त. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐंशी निर्णय. पत्रकार वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी 2 स्वतंत्र महामंडळ मंजूर. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महामंडळांना मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारनं ओबीसी नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 15 लाख करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. प्रस्ताव मंजूर झाल्यास ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळणार. हरियाणात आम्हीच गोंधळ घातला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य. आमच्याच गोंधळामुळे हरियाणात काँग्रेसचा पराभव. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया. यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.